नमस्कार, मी लक्ष्मीकांत मुळे दिवळवाडी येथे मुलीने आईचा प्रॉपर्टीवर दावा दाखल, मांस भावाने दिले, जीवे मारण्याची धमकी वाढवणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उदगीर तालुक्यातील दिवळवाडी शिवारात गुत्ती येथे रेणुका वामन दराडे यांच्या नावावर जमीन असून रेणुका वामन दराडे यांची मुलगी सुरेखा उत्तम केंद्रे यांनी भावाप्रमाणे आई वडिलांच्या संपत्तीवर समान हिस्सा मिळावा यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. सुरेखा उत्तम केंद्रे यांना तू कोर्टात दावा दाखल का केलीस म्हणून सुरेखा उत्तम केंद्रे यांचा मांस भावाने अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरेखा उत्तम केंद्रे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून दोघा आरोपीवर 27 नोव्हेंबर रोज कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी 29 नोव्हेंबर रोज सोमवारी सुरेखा उत्तम केंद्रे यांनी माध्यमाशी बोलताना दिली. सुरेखा केंद्रे मला दिवळवाडीमध्ये दिलेले माझं माहेर लिंबवाडी आहे. मी माझ्या आईवडिलाच्या प्रॉपर्टीवर बहीण भावाचा समान हक्क म्हणून दावा दिलेला आहे. मी दावा दिलेला असल्यामुळं माझ्या आईची बहीण प्रेमाला परशुराम केंद्रे व तिचा मुलगा तानाजी गोविंद तिडके यांचा मला तू दावा का दिला म्हणून मला अश्लील भाषेत शिवीगाळ करतात आणि जिवंत मारण्याची धमकी देतात. यांचा मला खूप त्रास होत असल्यामुळे मी वाडवणा पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तरी इथल्या कार्यरत अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि मला योग्य ते न्याय द्यावा हीच माझी नम्र विनंती. ह्या लोकांचा मला खूप त्रास होत आहे आणि हे लोक मला वारंवार काही अश्लील भाषेत शिवीगाळ करून मला मानसिक त्रास देत आहेत. ह्या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यावी व मला न्याय द्यावा. लोकाधिकार न्यूज उदगीर.